बुलढाणा जिल्ह्यात मलकापूर येथे संघ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी सरसंघचालक मोहन भागवत आले होते. यावेळी मलकापूर येथे आयोजित चांडक विद्यालयातील कार्यक्रमात संघ कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी संघ कार्यकर्त्यांनी सर्वांना सोबत घेऊन काम करत परस्पर पूरक वातावरण तयार करा, जेणेकरून सर्वांना सोबत काम करण्याची संधी मिळेल. हिंदू समाजाची यादी ही विस्तारित यादी असून विस्तारत जाणारी आहे. जगाची सगळी मानवता सर्वसृष्टी येईपर्यंत तो समाज थांबणारा समाज नाही. शुद्ध आत्मिक सात्विकता हिंदू समाजात यावी, तसेच आपले नाव मोठे होऊन जगात मोठी संघटना व्हावी अशी संकुचित वृत्ती संघाची नाही. संपूर्ण विश्वाला सुखी करणारा हिंदू समाज संघटित करावे इतकी शक्ती उभी राहिली पाहिजे, असे वक्तव्य सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी मलकापूर येथे आयोजित एका कार्यक्रमात केले. मलकापूर येथे भारतीय नागरिक उत्थान समिती या संघाच्या बाळासाहेब देवर स्मृती भवनचे लोकार्पण कार्यक्रम करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. एक आपली वास्तव्य आहे, आपली म्हणजे कोणाची असं विचारलं तर आज कदाचित 5000 लोकांची यादी सांगता येईल, पण तिथे ती यादी थांबत नाही, ती नित्य विस्तारत जाणारी यादी आहे. आणि संपूर्ण समाज त्या यादी येईपर्यंत त्या यादीचा विस्तार थांबणार नाही. आणि तो समाज म्हणजे हिंदू समाज हा अशा स्वभावाचा आहे की त्याच्या यादीत आज 80-85 करोड लोक जग मानत असेल, पण त्याचीही यादी ही नित्य विस्तार राहणारी यादी आहे. आणि जगाची सर्व मानवता चरण अचल सृष्टी त्या यादीत येईपर्यंत खऱ्या अर्थाने तो समाजही थांबणारा समाज नाही. विजयकुमार वर्मा, 7 स्टार न्यूज, मलकापूर.